प्रेक्षक सध्या बिग बॉस ची वाट बघत होते, सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये येईल, पण तुम्ही अनाऊन्स केलं की सुरनवा ध्यास नाव येत आहे, तर त्याबद्दल काय सांगा? बिग बॉस नॉर्मली सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये येतो, पण ह्यावेळेला आम्ही थोडासा वेगळा विचार केला आहे, कारण आम्हाला ह्यावेळेला सूरनवा थोडा आधी घ्यायचा विचार केला, कारण नॉर्मली बिग बॉस नंतर सूरनवा येत असतं, त्यावेळेला थोडं शफलिंग झालेलं आहे, त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आम्ही सूरनवा घेतो. त्याची कारणं आहेत की आत्ता थोडंसं बिग बॉस हिंदीबरोबर ओव्हरलॅपिंग होऊ नये हा एक त्यातला उद्देश आहे. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा आपला फेस्टिवल सीझन आहे. तुम्ही बघाल तर ऑक्टोबर ते डिसेंबरचा हा सगळा स्पॅन आहे, याच्यामध्ये आपल्याकडे नवरात्र येतं, दिवाळी येते. सो ह्या सगळ्या फेस्टिवल सीझन्समध्ये बिग बॉसमध्ये तेवढं सेलिब्रेशन करता येत नाही. तो त्यावेळेला आम्ही असा निर्णय घेतला की आपण सूरनवा ध्यासनवा जर कार्यक्रम आत्ता आणला तर ह्या सगळे उत्सव, हे सगळे आपले सण आपण खूप उत्तम प्रकारे साजरे करू शकतो. गाण्याच्या मैफिली होतात, दिवाळीची पहाट असते. सो या सगळ्याचा आपल्याला खूप सर्वसमावेशक होऊन आपल्याला लोकांना एक चांगली गाण्यांची मेजवानी देता येईल, आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे.